सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर. आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मल्लिकार्जुन स्वामी होकर्णेकर यांचं मनोगत. असेच नवनवीन व्हिडिओ साठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्तीचे व्हिडिओ तुम्हाला नागेश्वर झुंगा या चॅनलला भेटून जात. चंद्रशेखरजी स्वामीजींच्या सानिध्यामध्ये हा जो कार्यक्रम झाला, तुम्ही खरोखर भाग्यवान आहो आणि भाग्यशाली आहो. मी पुनश्चित सांगतो की सामूहिक ही जी चालू आहे, या सामूहिक मध्ये फार मोठी शक्ती आहे. त्या सामूहिक मध्ये तुम्ही येणे आणि हे जे तुम्ही शिवयोग जे आपले महाराज मंत्र बेल पत्री हे जे काही शिवार्पण करता, हे तुम्ही अक्षरशः तुमचे काहीतरी जीवनामध्ये बदल व्हायचं आहे. ज्याने आले नाही त्यांचं भाग्य नाही, जे आला ते भाग्यशाली आहात. सामूहिक प्रार्थना एवढी शक्ती असते की तुम्ही जे ओम नम शिवाय हे जे स्वामीजी म्हणतात, तुम्ही त्यांच्या मागे जे म्हणतो ते असं म्हणलेलं आहे, ईश्वर कवी भक्तांचे भक्तीचे भगवान हात आहे. दैत्य दानवांचे नाही, भक्तांचे भक्तीचे भगवान की हार होती. ईश्वराने कहले तुम्ही ज्या वेळेस तुम्ही जे ओम नम शिवाय जे म्हणता त्यावेळेस ईश्वर तुम्हाला खाली यायलाच पाहिजे. ईश्वर हे सामूहिक प्रार्थनेमध्ये ईश्वर आलाच पाहिजे. तुम्ही वैयक्तिक करणार हे थोडंफार कमी, पण सामूहिक मध्ये फार मोठी शक्ती आहे. सामूहिक मध्ये ज्याने इन्व्हॉल्व्ह होतात, ज्याने येतात त्यांनी भाग्यशाली आहोत. म्हणून ईश्वराने सांगितलं आहे, दैत्य दानवांचे नाही भक्तांचे भक्तीचे भगवान हात आहे. तुमच्या भक्तीने ईश्वर खाली येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने सांगितलं आहे की आपण ह्या ठिकाणी एवढं सांगितलं आहे की तुम्ही आता एवढं तुम्ही सांगतो तुम्हाला की तुम्ही कोणालाही त्रास द्यायचं नाही, कोणाला खोटं बोलायचं नाही. खोटं बोलत तर हे सर्व निघून जाते. तुम्ही केलं तुम्ही ओम नम शिवाय हे जे केलं ते सर्व जात आहे. म्हणून खोटं बोलायचं नाही हे ध्यानात ठेवा. खोटं बोललो तुम्ही केलेलं आहे सब निघून जातो. म्हणून खोटं आयुष्यात बोलायचं नाही. म्हणून एक ही साधना फार महत्वाची आहे. म्हणून मी तुम्हाला आणि जास्त काही मी तुम्हाला सांगत नाही. आपण खोटं बोलायचं नाही. आपण जे संकल्प केलेलं आहे ते ओम नम शिवाय हे मंत्र जपलं पाहिजे. हे नसा नसामध्ये आलं पाहिजे. प्रत्येकाच्या नसा नसामध्ये ओम नम शिवाय हे जपलं पाहिजे. आणि तुम्हाला आयुष्यात काही सोडणार नाही आणि तुम्हाला घरण आयुष्य लागतो. आणि या पुढं आपले चंद्रशेखर स्वामी होतील.